आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिकडीमुळे आपशकून झाला ती जबाबदारी या सगळ्याला. टिकडीने पूजा केली म्हणून अपशकून झाला अपशकून म्हणजे काय? कुठं काही घडलं तरी त्या नलीत जबाबदार का? नलीच्या जीवावर उठलेत सगळे. तिला अपशकुनी ठरवायचं सगळ्यांना, पण मी नलीच्या पाठीशी. टिकळी अपशकुनी नसते, अशुभ नसते हे मी ना सिद्ध करून दाखवीन. आता वेद वेद इकडे. फार धावपळ झालेली आहे ना तुझी, पण आग भिजली ना. हो बरं झालं, कोणाला दुखापत नाही ना झाली? नाही. पण तू शांत का? आजीला खूप बोललास म्हणून गप्प आहेस का? अरे तू तरुण आहेस, त्यात खोतांचं गरम रक्त, आयुष्यात वागतो माणूस. पण चुकीच्या माणसाच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर काय परिणाम होतो हे बघतोस ना. अरे मी काय, गावातली अनुभवी माणसं बोलतात त्यावर तरी विश्वास बसला का तुझा? का अजूनही तुला तिकडीच बरोबर वाटते, निष्पाप वाटते? आजी मी तुला उलट बोललो, आय एम सॉरी. पण हे सगळं करण्यामागे माझा एकच उद्देश होता की ह्या सगळ्या रूढी परंपरा बंद व्हाव्यात. अरे पण त्याचा त्रास इतरांना झाला असता तर, त्या आगीत कुणाच्या जीवाला धोका झाला असता तर. अरे बाळा हे अनुभवाचे बोल आहेत, जे आम्ही भोगलं ते तुमच्या नशिबी यायला नको असं आम्हाला वाटतं. एक तिकडी काय विध्वंस करू शकते याचा अनुभव घेतलाय आम्ही. वेद, जुनी माणसं ही जुन्या विचारांचीच असतात, त्यांचे विचार सहसा बदलत नाहीत. सासूबाई जुन्या वळणांच्या आहेत, पण त्या तुझ्या आजी येथे विसरू नकोस आणि फार मनालाही लावून घेऊ नकोस. आई मलास पाणी आणते. थांब, काय चाललंय हे सगळं? गावात सगळीकडे चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीला आग लागली आणि त्याचं कारण? त्या ग्रामपंचायतीला आग लागलेली नाही, आपल्या नशिबाला आग लागलीय. आणि उरलाय तो दुर्दैवाचा कोळसा. या तुझ्या लाडक्या बहिणीनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. गावातले सगळे सांगत होते ऋषी नलीच्या हातून दीप पूजा नको, पण हिला हे ऐकायचं नव्हतं. हिला ऐकायचं होतं ते वेदच. तो शाणा सांगणार आणि हे ऐकणार. यांना सांगितलं लाव दिवे ते, हिनं ऐकलं. काय झालं? हिनं दिवे लावले आणि तिकडे ग्रामपंचायतीला आग लागली. एवढ्याच वेळात अपशकून झाला.
आता हे हिनं स्वतः सिद्ध केलं ना कि ही अशुभ आहे, ही अमंगळी आहे. आता शिक्का मोर्तब झाला, ही तिकळी आहे त्याचा. ऑफिसला निघालायस? हो. जपून जा, गाडी हळू चालव. आई, मी गाडी हळू आणि सावकाशच चालवतो. हो, मी तुला काही ओळखत नाही का? नियम आणि शिस्त मोडणाऱ्यातला तू नाहीस. ते काम सौरभच. एक मिनिट. उगाच सगळ्यांना सौरभ उथळ वाटतो, पण सौरभ सुद्धा नीट सावकाश नियम पाळत गाडी चालवतो. बाय द वे, माझ्या गाडी चालवणार घेऊन अचानक एवढं कन्सर्न कसा काय? जागरणामुळे डोळे लाल दिसत आहेत तुझे, चेहऱ्यावरही थकवा जाणवतोय. काल रात्री जे घडलं त्याचा खूप जास्त विचार करतोयस तू. ओळखत नाही का मी तुला? असं काही नाही आहे. अरे आई, तू परवा नलीच्या आईला भेटायला गेली होतीस ना? हो. अरे, इतकी वर्ष एकाच गावात राहतोय आम्ही. काही ना काही कारणांनी बायका एकमेकींना भेटतातच. आणि तू कशाला आम्हा बायकांमध्ये पडतोयस? तुला कसं समजलं मी आणि सरस्वती एकमेकींना भेटलो ते? परवा नलीच्या घरी मी भेटायला गेलो होतो ना, तेव्हा काकूनी मला सांगितलं. हा, नलीला भेटलास ना? काय बोलणं झालं तुमच्यात? नाही, असं विशेष असं काहीच नाही. अरे, कमाल झाली. काहीतरी कारण होतं म्हणून भेटायला गेला होतास ना, मग बोलणं झालं नाही असं कसं म्हणतोस? नाही ग, म्हणजे विशेष असं काहीच नाही ग. ऍक्च्युली नलीचा चेहरा विद्रूप करायचा प्रयत्न करणारा मुलगा संकेत होता, हे मी तिला सांगायला गेलो होतो. पण काय, तोपर्यंत काकू आले आणि मी निघालो. आई, गावातल्या बायका जसं भेटतात तसं तुम्ही भेटला तसं तू म्हणालीस ना? हो. पण काकूनी मला असं सांगितलं की तू त्यांच्या घरी गेली होतीस त्यांना भेटायला. आई, गावड्यांशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत असे बाबा ठणकावून सांगतात. तू काकूंना भेटायला त्यांच्या घरी गेलीस. बाबांना माहिती आहे. आई ऐक ना, मला माहितीये तू मला आणि नलीला घेऊन खूप कन्सर्न्ड आहेस, पण माझ्यासाठी अशी रिस्क नको ना घेऊ.